नमस्कार, आज आपण सेल्स वाउचरमध्ये सेल्स IGST लेजरची एंट्रीची प्रॅक्टिसला सुरुवात करीत आहोत. आपल्या सर्वांचं स्वागत आहे CN साखरे अँड कंपनी चॅनलमध्ये. माझे नाव चंद्रशेखर नंदकुमार साखरे, मी नाशिक सिटी महाराष्ट्रामध्ये राहतो. माझं शिक्षण BCOM पर्यंत झालेलं आहे. मी अकाउंटंट आहे आणि मला अकाउंट क्षेत्रामध्ये 20 वर्षाचा अनुभव आहे. चला आता आपण प्रॅक्टिसला सुरुवात करूया. थँक्यू. टेली प्राइम सॉफ्टवेअर मध्ये श्रीराम कंपनी मध्ये आपण आज सेल्स वाउचर मध्ये आउट ऑफ स्टेट मध्ये मालाची विक्री केल्यावर बिलामध्ये IGST काउंट करतो त्याची एंट्रीची प्रॅक्टिसला सुरुवात करणार आहोत. सर्वात अगोदर वाउचर वर गेटवे ऑफ टेली मध्ये एंटर करून आपण पेमेंट वाउचर मध्ये आल्यानंतर सेल्स वाउचर ची एंट्री रेकॉर्ड करण्याकरिता राईट साइड ला फंक्शन बार वर F8 ही की प्रेस केल्यावर टॅली शो सेल्स. आपण कस्टमरला इश्यू केलेल्या इनव्हाइटची एक PDF फाईल तयार केली आहे. तुम्ही सुद्धा ती डाउनलोड करून माझ्या सोबत प्रॅक्टिस करावाय. 2 जूनला इनव्हॉइस नंबर I1 दिव्या ट्रेडर्स ला 2 ऍटम कोकोनट मिल्क आणि शुगर टी 20 सेल केले, त्यावर IGST काउंट झालेला आहे. ज्याला सेल केलाय त्याचा GST नंबर सुद्धा या ठिकाणी. सर्वात अगोदर टॅली प्राइम सॉफ्टवेअर मध्ये डेटला सिलेक्ट करण्याकरिता F2 बटन प्रेस करून या ठिकाणी डेट रेकॉर्ड केली आहे, टाइप केली आहे. आता त्याला एंटर केल्याने या ठिकाणी डेट सिलेक्ट झाली. इनव्हॉइस क्रमांक I म्हणजे IGST चा I1 एंटर केल्याने पार्टी अकाउंट दिव्या ट्रेड लिस्ट ऑफ लेजर मध्ये अकाउंट क्रिएट करावं लागेल. या ठिकाणी टाइप करून शोधण्याचा प्रयत्न केला पार्टी अकाउंट नेम, तर हे नाव दिसत नाही. क्रिएट करण्याकरी क्रिएट शब्दावर एंटर केल्याने टॅली शो लेजर क्रिएट, त्यामध्ये हे नाव मी टाइप केलं आहे. प्रत्येक लेजरला एका ग्रुप मध्ये रेकॉर्ड करावं लागेल. 34 ग्रुप आपल्या लेजरचा जो ग्रुप आहे त्याचं नाव आहे सन्ड्री डेटा. त्याला सिलेक्ट करून मेंटेन्स बॅलन्स बिल बाय बिल मध्ये काही न करता मेलिंग डिटेल ऍड्रेस ला रेकॉर्ड करणे डेट हे अनिवार्य असते. बघा या ठिकाणी ऍड्रेस मध्ये पंजाब स्टेट आहे, या ठिकाणी PUN. बघा लिस्ट ऑफ स्टेट मध्ये पंजाब ला सिलेक्ट करू. ही फर्म रेग्युलर आहे, तिचा GSTN नंबर सुद्धा रेकॉर्ड करू. काल्पनिक नंबर असल्यामुळे वॉर्निंग मेसेज, खरा नंबर टाइप केल्यावर असा मेसेज येणार. सेव्ह केलंय अकाउंट. टॅली शो डिस्पॅच डिटेल, सप्लायरला जी डिलिव्हरी नोट आपण इश्यू करतो त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी रेकॉर्ड करू. यामध्ये सर्वात अगोदर डिलिव्हरी नोट नंबर, डिस्पॅच डॉक्युमेंट्स नंबर, डिस्पॅच थ्रू डिस्टिनेशन, कॅरियर नेम, एजंटचं नाव, कोणत्या एजंट मार्फत आपण मालाचा सेल केला, डिस्पॅच केलं, त्याचा मोटर व्हीकल नंबर, LR नंबर वगैरे डेट. या ठिकाणी आता आपण काही न भरता पुढे जाण्याकरिता कंट्रोल A, टॅली शो पार्टी डिटेल विंडो. लेजर क्रिएट करताना सर्व इन्फॉर्मेशन भरली होती आपण, त्यामुळे सर्व टॅली या ठिकाणी शो करत आहे. लिस्ट ऑफ अकाउंट, हे अकाउंट आपण आताच सक्सेसफुली क्रिएट. एंटर केल्यानंतर कंट्रोल A बटन मी प्रेस करून पुढे आल्यानंतर या ठिकाणी सेल्स लेजरचा अकाउंट विचारत आहे. आपल्याला माहिती आहे लेजरचे कितने सेल्स वाउचर मध्ये किती प्रकारचे लेजर्स आपल्याला क्रिएट करायचे. आपली प्रॅक्टिस सेल्स एक्झाम्प्टेड मध्ये झालेली आहे, सेल्स GST मध्ये पण झाली. आज आपल्या लेजरचं नाव आहे सेल्स IG, त्याला क्रिएट करू. एंटर केल्यानं या ठिकाणी SALES सेल्स क्रिएशन विंडो आता याला सुद्धा एका ग्रुप मध्ये रेकॉर्ड करावं लागेल. 34 ग्रुप पैकी आपल्या ग्रुपचं जे नाव आहे ते असे सेल. बेसिक अकाउंट कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर सेल्स अकाउंट मध्ये रेकॉर्ड करू. या ठिकाणी टाइप ऑफ लेजर नॉट ऍप्लिकेबल, या ठिकाणी GST ऍप्लिकेबल, सेट अल्टर GST डिटेल मध्ये काही न भरता फिजिकल आयटम आपण विक्री करतो गुड्स, त्याला सिलेक्ट करून एंटर केल्यानं बँक डिटेल मध्ये काहीही भरणं एंटर करत पुढे आल्यानं हे अकाउंट आता सेल्स IGST लेजर क्रिएट झालेलं आहे. आता नेम ऑफ आयटम मध्ये कोकोनट मिल्क बघा 2 पीस 2840 रुपये आणि 21 पैशाला आपण विक्री केली. पुन्हा आयटम क्रिएट करण्याची गरज नाही, जो परचेस केला तोच आयटम आपण विकू. कोकोनट मिल्क 5 पीस शिल्लक आहे आपल्याकडे, त्यापैकी 2 विकले आपण, रेट 2840. आता अजून एक आयटम आपण विक्री केला आहे शुगर टी 20 2 पीस 5234 रुपये 34 शुगर टी असं टाइप केलं मी या ठिकाणी. इथे ते नाव दिसायला लागलं, 5 पीस शिल्लक आहे, 2 पीस विक्री केले,
अशा पद्धती 16,149 टोटल इनवाईस, टोटल टॅक्स व्हॅल्यू बघा, टोटल टॅक्स व्हॅल्यू 49.10 रुपये, त्यावर IGST आणि राऊंड ऑफ केल्यानंतर 18,087 रुपये टोटल इनवाईस व्हॅल्यू आपली आली पाहिजे. या ठिकाणी आपल्याला IGST काउंट करायचा आहे. IGL बघा, परचेसचा अकाउंट ज्यावेळेस आपण या क्रिएट केलं, परचेस अकाउंट IGST, त्याच वेळेस हे लेजर आपलं क्रिएट केलेलं होतं. लिस्ट ऑफ लेजर मध्ये दिसत आहे 1937 रुपये स्वतःहून टॅली दाखवले आहे. राऊंड ऑफ करता बघा, राऊंड ऑफचा आर मी टाइप केला, या ठिकाणी राऊंड ऑफचा लेजर दिसत आहे, त्याला मी सिलेक्ट करून एंटर केला. या ठिकाणी टॅलीने स्वतःहून 1 पैसा राऊंड ऑफ केला आहे. अशा पद 18,087 रुपये आपल्या बिलाची दिसत आहे, तिला मी सेव्ह करत आहे कंट्रोल एन. पुढे बिल 2 जुलै, I2 F2 ने तारीख केली मी 2 जुलै, 2 I2, पार्टीचं नाव विचारत आहे नंदी राजपूत. कॅश मध्ये सेल केलाय आपण. या ठिकाणी आता कॅश मध्ये विक्री केल्यावर आपण पार्टी अकाउंट नेम कॅश मध्ये रेकॉर्ड करू. ते लिस्ट ऑफ लेजर मध्ये पहिल्यापासून कॅशचं लेजर टॅली सॉफ्टवेअर ते वेगळं क्रिएट करायची गरज. डिस्पॅच डिटेल, डिलिव्हरी नोटची इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरणार आहे. आता काही भरणार नाही, पुढे जाण्याकरिता कंट्रोल ए. पार्टी डिटेल मध्ये कॅश मध्ये असल्यामुळे या ठिकाणी आपल्या पार्टीची इन्फॉर्मेशन भरणं अनिवार्य असतं. ज्यावेळेस आपण मला विक्री करू, छोट्या स्वरूपात विक्री असेल, त्याचं बिलिंगचं सॉफ्टवेअर असतं मॉलमध्ये. मॉलमध्ये तुम्ही अकाउंटचं काम करा तर त्याची दिवसभराची एक एंट्री आपण कॅश करू. आता या ठिकाणी मेलिंग नेम मध्ये आपल्या पार्टीचं नाव बघा, नंदिनी राजपूतचा ऍड्रेस या ठिकाणी रेकॉर्ड. बायर मध्ये कधीही आपण बदल करणार, कारण ते कॅशच असता ऍड्रेस आहे गोविंद वाडी अमृतसर पंजाब. या ठिकाणी पंजाब स्टेटला मी सिलेक्ट करत आहे. बघा, या ठिकाणी आपली जी पार्टी आहे तिला GSTIN नंबर घेण्याची गरज नाही, कारण त्याचा इंडिव्हिज्युअल बिझनेस नाही, तो कंझ्युमर आहे. म्हणून या ठिकाणी रजिस्ट्रेशन टाईपची गरज नाही, कंझ्युमर म्हणून सिलेक्ट करू. प्लेस ऑफ सप्लाय पंजाबच असेल. बघा, आपण या पोहोचलो आहे. लिस्ट ऑफ लेजर मध्ये IGST चं आपलं सेल्स रजिस्टर सिलेक्ट करून एंटर केल्यानंतर नेम ऑफ आयटम मध्ये TRG आयटम आपण सेल केलाय 3,312.47 रुपये. TRG 3A बघा, याचे 6 पीस आहे आपली, 3 आपण सेल केले. अजून एक आयटम आहे सायकल FD 13 पीस आपण किलोग्रॅम 3,024.13 रुपये सायकल FD 13 kg FD 53 पीस आहे, त्यापैकी 13 आपण सेल केले. बिलाची टोटल कॉस्ट टॅक्सेबल 48,251 रुपये 10 रुपये तरी चुकत आहे. 13,324.12 रुपये हे आपला 3,012.40 रुपये. बघा, आता आलं करेक्शन सुद्धा करू शकतो. या 48,300 ज्या वेळेस 48,000 IGST आहे 12,634.57 रुपये राऊंड ऑफ करू. या ठिकाणी IGST राऊंड ऑफचा R अशी टोटल इनवॉइस व्हॅल्यू 60,050 पेक्षा जास्त जर आपण मालाच केली, बघा 60,980, आपल्याला ई वे बिल आपल्या कस्टमर क्लायंट बायरला इश्यू करणं अनिवार्य असतं. प्रोव्हाइड GST वे बिल डिटेल या ठिकाणी आपण रेकॉर्ड करू. बघा, अशा पद्धतीने मेसेज येत. जर आपण नो केला तर ही इन्फॉर्मेशन भरण्याची गरज नाही, पण आपल्याला GST नंबर घेतलेला असल्यामुळे आणि 50,000 पेक्षा जास्त मालाची विक्री असल्यामुळे आपण या ठिकाणी रेकॉर्ड. या ठिकाणी मग ही विंडो ओपन होत, GST ऑफिस कडनं जे बिल आपल्याला इश्यू होतं त्याची इन्फॉर्मेशन, ऍडिशनल डिटेल, इंटरेस्टेड, सेल्स टॅक्सेबल, ई वे बिल, डेट या रेकॉर्ड करू. प्लेस ऑफ पार्टी मध्ये डिस्पॅच फ्रॉम शिप टू कुठे, कुठून कुठे पाठवलं, कसं पाठवलं, त्याचं डिस्टन्स जो किलोमीटरचा किती आहे, ट्रान्सपोर्टरचं नाव काय आहे ते आपण या ठिकाणी रेकॉर्ड. आपण या ठिकाणी त्याचं नाव क्रिएट पण करू शकतो लिस्ट ऑफ. त्यानंतर त्याचं मोड जे आहे ते आपण रोडनी, रेल्वेनी, विमानाने किंवा जहाजाने जर विक्री केली असेल, माल सेंड केला असेल किंवा अजून काही नवीन मोड असेल तर ते क्रिएट पण करू शकतो. त्यानंतर डॉक्युमेंट जो असतो LR नंबर, एअरवेचा नंबर असतो, व्हीकल नंबर, ही सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी, ट्रान्सपोर्टरचा ID, व्हीकल टाइप, हे सर्व आपल्याला GST ऑफिसला रेकॉर्ड करून GST ऑफिसने जे इनवॉइस इश्यू केलेलं आहे त्याची एक कॉपी आपल्या बायरला इश्यू करणं अनिवार्य असतं. बघा, आता या ठिकाणी असं इनवॉइस आपल्याकडे प्रॅक्टिस मध्ये आपण घेतलेलं नाही, पण ज्या वेळेस असं इनवॉइस तुम्हाला इश्यू होईल किंवा इश्यू मी कराल त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी रेकॉर्ड करूया. पुढे जाण्याकरिता कंट्रोल ए. अशा पद्धतीने ही बिल, हे बिल मी सेव्ह करण्याकरिता पुन्हा कंट्रोल ए बटन प्रेस केल्यानंतर त्याली पुन्हा एक मेसेज आपल्याला सेंड करतो. डू यू वॉन्ट टू सेंड वाउचर डिटेल्स फॉर ई वे बिल जनरेशन करिता तुम्हाला गरज आहे या वाउचर, पण आपण ते आता आपल्याकडे नाही प्रॅक्टिस मध्ये. आपण जर एस केलं
तरी ते एरर दाखवेल बघा. आय असं विल सांग बघा, हे करावं लागेल. त्यामुळे आता काही न करता हे विल मी एंट्री जी आहे सेव्ह करण्याकरीत एंटर प्रेस, आपली एंट्री सेव्ह झाली. पुढील एक विल आहे 2 जुलै, आय डेट सेम आहे, इनव्हॉइस नंबर I3, पार्टी अकाउंट नेम अक्षय ट्रेडर. बघा या ठिकाणी मी प्रयत्न केला शोधण्याचा, क्रिएट करावं लागेल. कंट्रोल V, सन्ड्री डेटर्स, प्ली ऍसेट ए करंट, त्याचा ऍड्रेस आता रेकॉर्ड करावा लागेल. हिरावाडी जयपूर राजस्थान, राजस्थान मध्ये आपण मालाची विक, आपल्याला राजस्थान स्टेट या ठिकाणी रेकॉर्ड करणं अनिवार्य आहे. बघा आपल्या भारतामध्ये राजस्थान स्टेट इथे सिलेक्ट झाला आहे. पिनकोड आपण नाही रेकॉर्ड केला तरी चालतो, पण स्टेट हे कंपल्सरी रेकॉर्ड करावं. आता आपली पार्टी जर GST धारक असेल, आहे बघा, त्याचा GST नंबर आपल्याला रेकॉर्ड करावा लागेल. प्रत्येक महिन्याला ही पार्टी रिटर्न फाईल करते. बघा रेग्युलर GST नंबर हा काल्पनिक नंबर आहे. कंट्रोल ए, पार्टी डिटेल मध्ये का सर्व दाखवतं. इटली सेल्स IG नेम ऑफ पॅटर्न, शरबती पीके विकला 18 पीस, विक 1200 रुपये पैसे, शरबती पीके 18. श्रद्धा पीक, कंट्रोल बी, काल्पनिक नाव ठेवा, दाल भट्टी 1 पीस 2014 12 पैसे, दाल भट्टी 1 पीस शिल्लक होता तो पण विकला. त्याच्यावरती राऊंड ऑफ चा R, अशा पद्धतीने 25502 टोटल इनव्हॉइस व्हॅल्यू. बघा या 25705 ते आपलं खुलं 1214 पाहिजे, तर 1241 1241 रुपये 23 रुपये 22 340 रुपये 22 340 रुपये 14 पैसे 2014 रुपये 12 2014 रुपये 12 25,000. प्रत्येक वेळेस आपण चेक करूया 25,715. कंट्रोल एने मी सेव्ह केलं. बघा अशा पद्धतीने मला सर्व बिलांच्या रेकॉर्ड, पुढच्या वेळेस जेव्हा भेटू आप त्यावेळेस पुढील बिलांच्या रेकॉर्ड.